2011 आज झालेल्या सामन्यामध्ये कोलकात्याच्या ऐतिहासिक इडन गार्डन मैदानावर मुंबई इंडियन्सने आपली पराभवाची मालिका खंडित करत कोलकाता नाईट रायडर्सवरती 5 विकेट्सने रोमहर्षक विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा सचिन तेंडुलकरचा निर्णय हा त्याच्या सहकाऱ्यांनी पूर्णतः योग्य प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाची सुरुवात काहीशी खराबच झाली. मॅचच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये श्रीवत्स गोस्वामी हा त्यांचा ओपनर सुमनने फेकलेल्या एका अचूक थ्रोवरती विकेट किपर अंबाती रायडूकडून रनआउट झाला आणि हा कोलकाता नाईट रायडर्ससाठी पहिला धक्का ठरला. यानंतर फलंदाजी झालेल्या कर्णधार गौतम गंभीर आणि अनुभवी जॅक स्कॅलिस यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण संघाची धावसंख्या 22 असताना अहमद अब्दुल्लाने क्लीन बोल्ड गौतम गंभीरला क्लीन बोल्ड करत कोलकाता नाईट रायडर्सला दुसरा धक्का दिला. त्यानंतर मनोज तिवारी या नवख्या फलंदाजासोबत जॅक स्कॅलिस याने संघाची धावसंख्या सावरत अर्धशतकी भागीदारी केली व संघाचं अर्धशतक फलकावरती लावलं. जॅक स्कॅलिस आणि मनोज तिवारी चांगली फलंदाजी करतायत, फटकेबाजी करतायत असं वाटत असतानाच हरभजन सिंगच्या एका अचूक थ्रोवरती मनोज तिवारी रनआउट झाला आणि कोलकाता नाईट रायडर्ससाठी हा एक मोठा धक्का ठरला व मोठ्या धावसंख्येनं वाटचाल करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सच्या धावसंख्येला कुठंतरी ब्रेक लागला. त्यानंतर फलंदाजी झाला तो स्फोटक युसुफ पठाण. आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या युसुफ पठाणने आपल्या याच अंदाजामध्ये 27 चेंडूमध्ये 36 रन करताना 4 चौकार आणि 1 षटकाराची आतिषबाजी करत अनुभवी जॅक स्कॅलिस सोबत संघाची धावसंख्या वाढवली व संघाचं शतक फलकावरती लावलं. यानंतर बाकी आलेल्या फलंदाजांनी फार काही चांगली कामगिरी केली अशातला भाग नाही, पण रजत भाटिया आणि डोएट्से यांनी शेवटच्या क्षणी काही चांगले शॉट मारत संघाची धावसंख्या 175 पर्यंत नेली व 20 ओव्हरमध्ये 7 विकेटच्या बदल्यात 175 रन करत कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या खराब सुरुवातीनंतर सुद्धा मुंबई इंडियन्स पुढे अत्यंत चांगलं असं लक्ष ठेवलं. बॉलिंगच्या बाबतीत विचार करायचा झाला तर मुंबई इंडियन्सकडनं फ्रँकलिन सोडता बाकी काही कुणी प्रभाव टाकू शकलं नाही. त्यांचे जे महत्त्वाचे बॉलर किंवा स्ट्रायकर बॉलर आहेत मलिंगाला 1 विकेट या सामन्यामध्ये मिळाली नाही. फार काही चांगली बॉलिंग मुंबई इंडियन्सकडनं झाली नाही. फक्त मुंबई इंडियन्सनं एकच चांगली गोष्ट होती ती म्हणजे त्यांचं क्षेत्ररक्षण आणि एकूणच या संपूर्ण इनिंगमध्ये मुंबई इंडियन्सनं कोलकाता नाईट रायडर्सच्या 3 फलंदाजांना धावचीत करत त्यांच्या धावसंख्येला कुठंतरी थोडक्यात आटोपलं असंच दिसलं. विजयासाठी 176 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सनं आपला ओपनर सुमनला लवकरच गमावलं, पण 3 नंबरवरती पिंच हिटर म्हणून आलेल्या हरभजन सिंग आणि सचिन तेंडुलकरने आक्रमक शैलीत फलंदाजी करत लवकरच संघाचं अर्धशतक फलकावरती लावलं आणि यानंतर मुंबई इंडियन्स एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करते असं वाटत असतानाच रजत भाटियाने हरभजन सिंगला बाद करत परत मुंबईला दुसरा धक्का दिला आणि त्यानंतर फलंदाजी झालेला रोहित शर्माही फार काही चमक दाखवू शकला नाही, पण किरण पोलार्डच्या साथीनं सचिन तेंडुलकरने एक चांगली धावसंख्या उभारून संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतरही सचिन बाद झाल्यानंतर संघाची अवस्था कुठंतरी अशी झाली की मुंबई इंडियन्स हरते की काय असं वाटत असतानाच नवोदित फ्रँकलिनने अतिशय आक्रमक शैलीत फलंदाजी करत शेवटच्या ओव्हरमध्ये संघाला विजयासाठी 21 धावांची आवश्यकता होती अशाही परिस्थितीमध्ये लक्ष्मीपती बालाजी टाकणाऱ्या शेवटच्या ओव्हरमध्ये सलग पहिल्या 4 चेंडूवरती 4 चौकार मारत मुंबईला विजयाची आशा दाखवून दिली आणि 5व्या चेंडूवरती फ्रँकलिनने 1 धाव घेतली आणि शेवटच्या बॉलवरती विजयासाठी 4 रनाची आवश्यकता असताना अंबाती रायडू फलंदाजीच होता व मॅचच्या शेवटच्या चेंडूवर त्यानं अतिशय सुंदर असा षटकार मारून मुंबई इंडियन्सला हा विजय मिळवून दिला. There it is. Mumbai Indians had to chase down 176 to win. 178 they got for 5. We were lucky enough to get a few edges down there for 4 and then Raidu's fantastic shot there at the end was just... शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठावर्धक राहिलेला हा सामना मुंबईने जिंकला आणि सामनावीर म्हणून मुंबईच्या जेम्स फ्रँकलिनची निवड झाली ती त्याच्या गोलंदाजी आणि फलंदाजीतल्या अष्टपैलू कामगिरीमुळेच. श्रीनिवास बिक्कड, MRSC, मुंबई.